गोपीचंद पडळकर बोलतात एसटी संपकऱ्यांशी, बघूया. कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती ते ठाम आहेत, कारण कर्मचाऱ्यांचं प्रचंड हाल या सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे. सरकारकडं आता हे 15वा दिवस आपला मुंबईमध्ये आहे आणि संप चालू होऊन 28 तारखेच्या मध्यरात्री संप चालू झाला आहे. पण सरकारकडं दुसरा काही तोडगा काढायला सरकार तयार नाही. सरकार विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये कोर्टानं जी समिती गठीत केलेली आहे त्याचा जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही आणि कोर्ट त्याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही असं सरकारचं मत आहे. आणि म्हणून त्यांनी दुसरा प्रस्ताव पुढे ठेवला की कर्मचाऱ्यांना काय वाटतं का यामध्ये की बाबांनो विलीनीकरण तर कोर्टाचा निर्णय उत्तर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला थांबणं शक्य आहे का? एसटीचं नुकसान होत आहे, महाराष्ट्रातील प्रवाशांना हाल होत आहे, विद्यार्थी शाळा सुरू, असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं. तर तुम्हाला विलीनीकरण होईपर्यंत तुमच्याकडून काही प्रस्ताव असेल तर तो सरकारला द्या, सरकार त्याच्यावरती सकारात्मक चर्चा करेल अशा पद्धतीनं सरकारनं भूमिका मांडलेली आहे. तर कर्मचाऱ्यांना तुम्ही म्हणालात की कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमीवर ठाम आहे, त्यामुळे तुम्ही म्हणालात की तुम्हीच ठरवा काय करायचं. हो, कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आहे, शेवटी कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे ना. आम्ही काही जबरदस्ती करणारी कोणी नाही आहे किंवा आम्हाला त्यामध्ये काही स्वारस्य नाही की बाबा आम्ही काहीतरी करावं, निर्णय घ्यावा मोठेपणा, आमचा तो हेतू नाही आहे. कारण आम्ही तुमच्या पाठीशी गेल्या या 2 महिन्यामध्ये हे आंदोलन उभा केलं आहे तर आपली जबाबदारी आहे ना की या कर्मचाऱ्याचं नुकसान होता कामा नये, या एसटी महामंडळाचं नुकसान होता कामा नये आणि कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळावा, सरकारची काय भूमिका आहे ती ऐकून घेणं, ह्यांच्याशी चर्चा करणं आमचं काम आहे. ते लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार म्हणून आम्ही ते चर्चा काल घडवून आणलेले आहे आणि जर ते कर्मचाऱ्यांना मान्य नसेल आणि कर्मचाऱ्यांना हा संप पुढे न्यायचा असेल तर तो आम्ही मोडू शकत नाही, कारण तो आम्हाला अधिकार नाही. बरोबर, पण तुम्ही म्हटलं की कर्मचाऱ्यांना जर भूमिका पटत नसेल तर मग आम्ही घरी जातो, तुम्ही म्हटलं. नाही नाही, भूमिका नाही. काही लोकांनी काल क्लिपा टाकल्या की आमच्यावरती आणि सदाभाऊंच्यावरती आक्षेप घेणाऱ्या काही यांच्या संघटनाची लोक आहेत ज्यांनी 500-800 रुपये गोळा केले, 80,000 लोकांचे म्हणजे जवळजवळ 5-6 कोटी रुपये गोळा केले. अशा कार्यकर्त्यानं यांच्याकडे फोन करून सांगितलं की गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ यामध्ये राजकारण करतायत, राजकीय पोळी बागणी. त्यांनी ते रात्री क्लिपा सगळ्या समुदायाच्या समोर ऐकवल्या आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जर तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी अविश्वास निर्माण झाला असेल तर आम्हाला काही इंटरेस्ट नाही इथं काम करायचा किंवा आम्हाला पुढं करायची आम्हाला गरज नाही. का आम्ही काय एवढे लापट कार्यकर्ते नाही की कुणी काहीतरी म्हणावं आणि आम्ही ते काम करत राहावं असं काही नाही. म्हणून कर्मचाऱ्यांना सांगितलं तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही यातून बाजूला होतो आणि तुम्ही आंदोलन पुढे चालवा, आमचा तुम्हाला पाठिंबा. त्यामुळे कर्मचारी भाऊ झाले. नाही, कर्मचाऱ्यांना वाटलं असेल की बाबा ह्या आंदोलनात आम्ही बाहेर पडतोय, आम्ही एका चर्चेला बाहेर निघालो होतो, त्यांना वाटलं की आम्ही परत येणार नाही असं त्यांना वाटलं, त्यामुळे ते भावूक झाले. पण आम्ही कर्मचाऱ्यांना सोडत नाही, कारण कर्मचाऱ्यांच्यावरती प्रचंड अन्याय झालेला आहे. कर्मचाऱ्यांची बाजू घेणं, रेटून धरणं, सरकारला जाग आणणं, आम्ही त्यात यशस्वी झालोय. आता कुणी काय बोंबलत असतील, बरं, या आंदोलनामध्ये आम्ही ज्या दिवशी आवाज उठवला 19 सप्टेंबरला पहिल्यांदा विलीनीकरणाचा आम्ही मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये पावतीमुक्त डेपो आम्ही आवाहन केलं आणि राज्यातल्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. राज्यातल्या लोकांच्या लक्षात आलं की बाबा आपल्यावरती संघटना अन्याय करतायत आणि परत या आंदोलनामध्ये आणि कोण संघटना पुढे येत असेल आणि परत त्यांची पिळवणूक करत असतील, पैसे गोळा करत असतील आणि परत ते आमच्या नावाने सिमगा करत असतील तर आम्ही कशाला खपून घेऊ. तुम्ही आता परिवहन मंत्र्यांकडे चाललेला आहात. नाही, देवेंद्र फडणवीस परिवहन मंत्र्यांच्याकडे आम्ही चाललेलो नाही. परिवहन मंत्र्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार ना, आम्ही कोण जाणार आहे. जेव्हा इथं शिष्टमंडळाचं जाणं होईल आणि पोलीस अधिकारी सांगतील या या टायमिंगला जायचं आहे तेव्हा आम्ही जाऊ. आम्ही आमचं काही खासगी काम आहे त्याबद्दल आम्ही बाहेर. देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहात? नाही नाही, आमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत, आम्ही त्या विषयावरती चाललोय. तर दुसरा कुठला एसटीच्या संदर्भातला कुठला विषय नाही. एसटी कर्मचारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण एसटी कर्मचाऱ्यांची देखील बोलूया. मला सांगा तुमची सगळ्यांची आता काय भूमिका आहे, काय तुम्हाला म्हणायचं? आता जे काय पडळकर साहेब बोलतील, सदाभाऊ बोलतील किंवा गुणरत्न साहेब बोलतील त्यांच्यावरती आमचं हे ठाम निर्णय आहे. आम्ही जे बोलतील ते त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया आम्ही देऊ त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि आमचं एक कोणतीही समिती गेली तरी ते विलीनीकरणासाठीच जाणार हे आम्ही सांगतोय. तर आमचा आंदोलनाला पाठिंबा असेल असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. Zee24 तास वर ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया तुम्ही गोपीचंद पडळकर यांची ऐकत होतात. गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मी आणि म्हणजेच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आंदोलनामध्ये स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आले तसा आरोप केला जातोय. पण या सगळ्यामध्ये खरं तर हे आंदोलन फक्त या कर्मचाऱ्यांचं आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलो असं यावेळेला सांगितलं आहे. तर सध्या आपण या
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला जाणार नाही तर शिष्टमंडळ या बैठकीला जाणार आहे. जर आम्हालाही या बैठकीसाठी बोलवलं तर आम्ही जाऊ असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे. आमच्याबाबत खोटे मेसेज पाठवले जात आहेत, पसरवले जात आहेत असंही पडळकर यांनी यावेळेला सांगितलं आहे. पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जर एसटी कर्मचाऱ्यांना विश्वास असेल तर आम्ही या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत राहू असं यावेळेला पडळकर म्हणाले. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे